माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हा 12 आमदारांचं निलंबन रद्द करून एक ऐतिहासिक निर्णय आणि या महाभकास आघाडीला एक मोठी चपराक दिलेली आहे. आम्ही 12 आमदारांचं निलंबन हेतुपुरस्पणे खोडसाळ बुद्धीनं आणि निष्ठुर पद्धतीनं हे निलंबन आणि आमच्या जनतेच्या हक्काला वंचित ठेवण्यासाठी निलंबन केलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालय कधीही जे विधिमंडळ कायदेमंडळ आहे त्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. परंतु तुम्ही नियमबाह्य घटनाबाह्य आणि मन मारणेर तसं मनमर्जीप्रमाणे जर शासन चालवत असाल तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाने हे पहिल्या वेळेस महाराष्ट्र शासनाला ऐतिहासिक चपराक दिली. मी माझ्या आयुष्यामध्ये 4 टर्म झालेल्या पण या सरकारसारखं निम्न स्तराचं राजकारण करणार आणि घाण हा शब्द वापरू नये पण घाण पद्धतीनं राजकारण करणारं हे सरकार आहे. आणि यावरून हे सिद्ध झालं की तुम्ही अयोग्य पद्धतीनं हेतुपुरस्परपणे हे निलंबन केलं होतं. आणि यापुढे मी जाऊन सांगेन की विधानसभेमध्ये जो अध्यक्षांचा ठराव आवाजी मतदान घेण्याचा त्यांनी ठरवलेला आहे त्यालाही सुप्रीम कोर्टामध्ये निश्चितपणे दाद मिळेल आणि यांना चपराक मिळेल. आणि या सरकारने ज्या पद्धतीने सरकार वागत आहे निश्चितपणे जनतेसमोर अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. आणेवारी 50% आतवाली अजूनही मदत नाही. पीक विम्याचा अजूनही पाहिजे त्या प्रमाणात लोकांना मिळत नाही आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण, सामाजिक विषय असतील, भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला असेल, अशा विविध समस्या आणि एक प्रकारचं लुटणारं या महाराष्ट्राला एक सरकार आहे. आणि आम्ही जो आवाज उचलतो तो दाबण्यासाठी यांनी आम्हाला सभागृहाच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तो सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला न्याय दिलेला आहे.